हॅलो, मी शर्वरी. शर्वरी संदेश या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आता तर थंडीचा सीझन चालू आहे, तर या सीझनमध्ये झणझणीत चमचमीत असे खावेसे वाटते. तर मी आज बनवत आहे वाटणातील झणझणीत चमचमीत अशी पांढऱ्या वाटाण्याची रस्सा भाजी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया, साहित्य आणि कृती बघूया. इथे मी बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे एक बारीक चिरून, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, 1.5 चमचा घरगुती लाल तिखट मसाला घेतला आहे, कोथिंबीर, तमालपत्र घेतले आहे 2, 3 लसूण पाकळ्या, फ्रेश कढीपत्ता घेतला आहे आणि कांद्या खोबऱ्याचे इथे वाटण घेतलं आहे मी. त्यामध्ये सर्व गरम मसाले, अद्रक वगैरे सर्व टाकून घेतलं आहे आणि इथे मी पांढरे वाटाणे घेतले आहेत, ते कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतले आहेत आणि एक त्यामध्ये बटाटाही शिजवून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला फोडणीला लागणारे तेल. आपण आता फोडणी देऊन घेऊया. गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त प्रमाणात. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्यामध्ये आता मोहरी घालून घेणार आहोत. लसूण, तमालपत्र, कढीपत्ता, कांदा. कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा लालसर झालेला आहे, आता मी त्यामध्ये टोमॅटो घालून घेते. टोमॅटोही कांद्यामध्ये चिरवून घ्यायचे. हळद, घरगुती लाल तिखट मसाला, तोही तेलावरती चांगला परतवून घ्यायचा. आत्ता मी यामध्ये कांद्या खोबऱ्याचे वाटण घालून घेते. कांद्या खोबऱ्याचे वाटण कसे बनवायचे याची मी व्हिडिओ केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही आवर्जून बघा. आता हे वाटण ही तेलामध्ये या कांद्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे. वाटणाला बघा, आपल्या छान अशी तेलाची तरी सुटायला लागली आहे. हे बघा, वाटण आपलं तेलावरती छान असं परतवून झालं आहे. हे वाटाणे घालते. या भाजीमध्ये हे बघा, मी वाटणाचंच पाणी घेतलं आहे, ते त्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला किती प्रमाणात पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. आता मी हे बटाटे घालते यामध्ये. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. वाटणामध्ये मी कोथिंबीर घातले आहे, ही फक्त थोडीशी वरून. कलरही छान आला आहे भाजीला, हे बघा. भाजीला आपण आता 2 ते 3 मिनटं फक्त शिजवून घेणार आहोत. भाजी आपली छान अशी बघा शिजली गेली आहे. आपण आता ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया. तयार झाली आहे वाटणातील झणझणीत चमचमीत अशी पांढऱ्या वाटाण्याची रस्सा भाजी.
ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही माझ्या शर्वरी संदेश या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. मस्त रहा, खात रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा.